Last lecture we have learned about different types of mold boards, then what are the different flow accessories. Flow accessories मध्ये आपण बघितलं जॉइंटर म्हणजे काय, कोल्टर म्हणजे काय, ठीक आहे. त्याच्यानंतर रोलिंग डिस्क टाइप कोल्टर, स्लायडिंग नाईप टाइप कोल्टर, कोल्टरचे टाइप्स आहेत. त्यानंतर गेज व्हील म्हणजे काय, लँड व्हील म्हणजे काय, फोर व्हील म्हणजे काय, रिअर व्हील म्हणजे काय. त्यानंतर ऍडजस्टमेंट ऑफ एमपी फ्लो आपण बघितले होते. त्या ऍडजस्टमेंट मध्ये आपण दोन ऍडजस्टमेंट बघितले होते, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल. तर व्हर्टिकल ऍडजस्टमेंट ही डेप्थ ऍडजस्ट करण्यासाठी आणि हॉरिझॉन्टल ही तुमची विड्थ ऍडजस्ट करण्यासाठी त्याचा युज केला जातो जनरली. ओके, रूट क्लिअरन्स आपण बघितला होता. त्यानंतर व्हर्टिकल क्लेव्हिस म्हणजे काय ते आपण बघितलं होतं. त्यानंतर सेंटर ऑफ पूल किंवा सेंटर ऑफ पॉवर म्हणजे काय ते आपण बघितलं होतं. ठीक आहे, सेंटर ऑफ पूल किंवा सेंटर ऑफ पॉवर, व्हॉट डू यू मीन बाय सेंटर ऑफ पूल, व्हॉट डू यू मीन बाय सेंटर ऑफ पॉवर. ठीक आहे, त्याच्यानंतर सेंटर ऑफ रेजिस्टन्स म्हणजे काय ते बघितलं होतं. लाईन ऑफ पूल म्हणजे काय, पूल म्हणजे काय, ड्राफ्ट म्हणजे काय ते आपण बघितलं होतं. त्यानंतर ड्राफ्टशी रिलेटेड आपण एक फॉर्म्युला बघितला होता, ड्राफ्ट इज इक्वल टू पी इन टू कॉस ऑफ थीटा. हा फॉर्म्युला नोट करून घ्या. वेअर द ड्राफ्ट डी इज द ड्राफ्ट इन केजी. आता ड्राफ्ट जो आहे तो केजी मध्ये मोजतात. पी म्हणजे पुल, पुलिंग फोर्स हा सुद्धा केजी मध्येच मोजतात. ओके, थीटा हा लाईन ऑफ पूल आणि हॉरिझॉन्टल मधला अँगल आहे. सपोज आता लाईन ऑफ पूल ही आहे, ही लाईन ऑफ पूल आहे आणि इम्प्लिमेंट तुमचा अटॅच केलेला आहे, त्याच्या मधला जो अँगल आहे तो अँगल आहे थीटा. अँगल थीटा. ओके, त्याच्यानंतर पॉवर जर तुम्हाला मोजायची असेल तर पॉवर तुम्ही मोजू शकता. एसआय युनिट मध्ये वॅट मध्ये जर पॉवर मोजायचं असेल तर पॉवर इन वॅट इज इक्वल टू ड्राफ्ट इन न्यूटन अँड स्पीड इन मीटर पर सेकंड. आणि हॉर्स पॉवर मध्ये जर पॉवर मोजायचं असेल तर ड्राफ्ट इन केजी, स्पीड इन मीटर पर सेकंड डिवाइड बाय 75. हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. याचा युज पुढे आपल्याला प्रॉब्लेम्स मध्ये करायचा आहे. काही न्यूमेरिकल्स आपण बघणार आहे, त्याच्यामध्ये त्याचा युज आपल्याला करायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो ड्राफ्ट आहे, ऑन व्हिच फॅक्टर ड्राफ्ट डिपेंड, हा पण प्रश्न बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये विचारला जातो की ड्राफ्ट कोण्या फॅक्टरवर डिपेंड आहे. तर इट कॅन बी डिपेंड ऑन द शार्पनेस ऑफ द कटिंग एज, त्यानंतर वर्किंग स्पीड, वर्किंग विड्थ, वर्किंग डेप्थ, टाइप्स ऑफ इम्प्लिमेंट, सॉइल कंडिशन अँड अटॅचमेंट. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून एक टर्म आहे, साईड ड्राफ्ट. साईड ड्राफ्ट म्हणजे काय, इट इज अ हॉरिझॉन्टल कंपोनेंट ऑफ पूल परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ मोशन. आता याचं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. समजा ही इम्प्लिमेंट तुम्ही हा टॅक, हे असं आडवं इम्प्लिमेंट आहे तुमचं आणि हा ट्रॅक्टर आहे सपोज. ठीक आहे, तर लाईन ऑफ मोशन ही आहे तुमची. हा स्ट्रेट एरो जो दिसतो हे तुमची लाईन ऑफ मोशन आहे किंवा लाईन ऑफ पूल आहे किंवा डायरेक्शन ऑफ मोशन आहे तुमची. त्याला परपेंडिक्युलर असणारा कंपोनंट, त्याला परपेंडिक्युलर म्हणजे हा. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल अजून मी तुम्हाला एक देतो. सपोज आता एक टेबल आहे आणि त्या टेबलला जर तुम्हाला समजा हा एक टेबल आहे, त्या टेबलला मला पुढे ढकलायचं आहे. जर मी याला फक्त या दिशेने ढकललं, मला काढून दाखवतो, जर मी याला फक्त या दिशेने ढकललं तर ही बाजू मागे जाणार. लक्षात तुमच्या, आणि तुमची लाईन ऑफ मोशन कोणती आहे, ही आहे. ठीक आहे, जर या बाजूला या बाजूला जर मी नुसतं या बाजूला फोर्स लावला तर ही बाजू तुमची इकडे जाते आणि लाईन ऑफ मोशनची डायरेक्शन अशी होऊन जाईल. हा झाला तुमचा परपेंडिक्युलर कंपोनंट जो तुमच्या याला मागे ढकलतो. परंतु जर मी या टेबलला मधल्या पोर्शन पासून जर खेचलं तर ही बाजू आणि ही बाजू सेम डायरेक्शनला ट्रॅव्हल होईल. हा लक्षात तुमच्या, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे जेव्हा ट्रॅक्टरला तुम्ही एखादं इम्प्लिमेंट लावता, जर ते इम्प्लिमेंट साईडला पडत तिरप तिरप जात असेल, सरळ रेषेत खेचलं जात नसेल, तर त्याला म्हणतात साईड ड्रॉप. म्हणजे साईड ड्रॉप कशामुळे येतो, हा सेंटर ऑफ पूल आहे आणि हा सेंटर ऑफ रेजिस्टन्स आहे. सेंटर ऑफ पूल आणि सेंटर ऑफ रेजिस्टन्स हे एका लाईन मध्ये जर नसतील तर तुमचा काय येणार, इम्प्लिमेंट हे सरळ ओढल्या जाणारच नाही.
हे तीर्थ ओढल्या जाणार. आता याचा सेंटर ऑफ रेजिस्टन्स कोणता आहे? हा सेंटर पॉइंट आहे. ओके, परंतु तुम्ही हे इम्प्लिमेंटला जर इथून अटॅच केलं तर हे तिरकट हा भाग पुढे येणार आहे, हा भाग ऑटोमॅटिकली मागे जाणार आहे. म्हणजे तुमचं इम्प्लिमेंट स्ट्रेट होत नाही, कारण हे लाईन ऑफ पुलची डायरेक्शन सुद्धा अशी होऊन जाणार. त्याला हा परपेंडिक्युलर असणारा कंपोनेंट त्याला म्हणतात साईड ड्राफ्ट. साईड ड्राफ्ट केव्हा येतो? लाईन ऑफ पुल आणि सेंटर ऑफ रेजिस्टन्स एका स्ट्रेट लाईन मध्ये नसतील तर. ट्रू पॉइंट ऑफ हिच ऑफ ट्रॅक्टर आणि इम्प्लिमेंटचा असा पॉइंट की जिथून त्याला ओढलं तर तो सरळ रेषेत ओढला जाईल. इट इज कॉल्ड एज साईड ड्राफ्ट. इट इज अ हॉरिझॉन्टल कंपोनेंट ऑफ पुल परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ मोशन. आणि ड्राफ्ट म्हणजे काय? हॉरिझॉन्टल कंपोनेंट ऑफ पुल पॅरल टू द लाईन ऑफ मोशन, डायरेक्शन ऑफ मोशन, त्याला ड्राफ्ट म्हणतात. परपेंडिक्युलर असेल तर साईड ड्राफ्ट म्हणतात. दिस इज डेव्हलप इफ द सेंटर ऑफ रेजिस्टन्स इज नॉट डायरेक्टली बिहाइंड द सेंटर ऑफ पुल. द सेंटर ऑफ रेजिस्टन्स सेंटर ऑफ पुलच्या डायरेक्टली मागे नसेल तर. हा सेंटर ऑफ पुल आहे, हा सेंटर ऑफ रेजिस्टन्स आहे, हे एका स्ट्रेट लाईन मध्ये नसतील तर. किंवा जर ही लाईन आपण इथे जोडली, इथून इथे जर जोडलं तर इम्प्लिमेंट हे तिरकट जाणार आहे, असं या दिशेला जाणार, हे ट्रॅक्टरच्या मागे नाही येणार. मग लाईन ऑफ मोशन तुमची ही अशी अशी येणार, लाईन ऑफ मोशन. मग हा झाला तुमचा परपेंडिक्युलर कंपोनेंट, इट इज कॉल्ड एज साईड ड्राफ्ट. त्याच्यानंतर युनिट ड्राफ्ट म्हणजे काय? इट इज अ ड्राफ्ट पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द फरो. युनिट ड्राफ्ट म्हणजे एका पर्टिक्युलर युनिटचा ड्राफ्ट. ठीक आहे, समजा आता मोलबोट फ्लोला दोन बॉटम लावलेले आहेत, तर दोन बॉटमचे किती फरो तयार होतील? दोन फरो तयार होतील. परंतु एका फरोचा जर ड्राफ्ट काढायचा असेल तर ड्राफ्ट पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द फरो. दोन्ही ड्राफ्टचा काढायचा असेल तर तो पूर्ण ड्राफ्ट झाला. युनिट ड्राफ्ट म्हणजे समजा तीन फरो तयार होत असतील इम्प्लिमेंटनी, पण मला एका फरोचा ड्राफ्ट काढायचा असेल तर त्या एका फरोचा क्रॉस सेक्शनल एरिया कन्सिडर करायचा. युनिट ड्राफ्ट इज इक्वल टू ड्राफ्ट पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द फरो, म्हणजे ड्राफ्ट डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ ए पर्टिक्युलर युनिट इज कॉल्ड एज युनिट ड्राफ्ट. ही पण डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओके, कोणाचा तरी साऊंड ऑन आहे, प्लीज थोडा साऊंड म्यूट करा, थोडस डिस्टर्बन्स होतोय. ज्याचा साऊंड ऑफ असेल त्यांनी म्यूट करा प्लीज. ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये अजून महत्वाच्या टर्मिनॉलॉजी आहेत. थेरॉटिकल फील्ड कॅपॅसिटी, इफेक्टिव्ह फील्ड कॅपॅसिटी, फील्ड इफिशियन्स. थेरॉटिकल फील्ड कॅपॅसिटी, इफेक्टिव्ह फील्ड कॅपॅसिटी आणि फील्ड इफिशियन्स, हे पण तुम्हाला डेफिनेशन लक्षात ठेवायचे आहेत. आता थेरॉटिकल फील्ड कॅपॅसिटीचा पहिला आपण फॉर्म्युला बघू. विड्थ इन मीटर, स्पीड इन मीटर पर आवर डिवाइडेड बाय 10,000. आता ही विड्थ कशाची? या एमबी फ्लोने जी फरो तयार केली त्या फरोची विड्थ. स्पीड कशाचा? एमबी फ्लोचा ऑपरेटिंग स्पीड आणि डिवायडेड बाय 10,000. तर 10,000 आपण का लावलं? हेक्टर पर आवर म्हटलेलं आहे, इथे हेक्टर शब्द आला. ओके, हेक्टर मध्ये काढायचं असेल तर डिवायडेड बाय 10,000 आणि मीटर स्क्वेअर मध्ये काढायचं असेल तर 10,000 तुमचा झाला जाईल, कारण 1 हेक्टर इज इक्वल टू 10,000 मीटर स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा सर्वांनी. 1 हेक्टर इज इक्वल टू 10,000 मीटर स्क्वेअर. ओके, वन हेक्टर इज इक्वल टू 10,000 मीटर स्क्वेअर. विड्थ इन मीटर, आता हे विड्थ मीटर मध्ये पाहिजे, स्पीड मीटर पर आवर मध्ये पाहिजे, 10,000 एज इट इज. थेरॉटिकल फील्ड कॅपॅसिटी म्हणजे काय? फील्ड कॅपॅसिटी म्हणजे क्षमता. इट इज द रेट ऑफ फील्ड कव्हरेज ऑफ द इम्प्लिमेंट बेस्ड ऑन 100% ऑफ टाइम ऍट रेटेड स्पीड अँड कव्हरिंग 100% ऑफ इट्स रेटेड विड्थ. थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण देतो.
तुम्ही एखादी मोटरसायकल परचेस केली, त्या मोटरसायकलचं तुम्ही काय करता, पहिले ॲव्हरेज बघता, तिचा ॲव्हरेज किती आहे. कंपनी तुम्हाला ॲव्हरेज सांगते 60 किलोमीटर प्रति लिटर. ओके, 60 किलोमीटर प्रति लिटर. आता ॲव्हरेज ही झाली तुमच्या मोटरसायकलची कपॅसिटी, एका लिटर मध्ये किती पडते मोटरसायकल तुमची, 60 किलोमीटर एका लिटरला मोटरसायकल तुमची पडते. ठीक आहे. ऍट रेटेड स्पीड, इथे रेटेड स्पीड शब्द आलेला आहे बघा, ऍट रेटेड स्पीड. रेटेड स्पीड किती असला पाहिजे, जर 45 किंवा 50 स्पीडने पडत असेल तुमची मोटरसायकल कंटिन्युअसली, तर तिचा ऍव्हरेज 60 किलोमीटर पर लिटर एवढा येतो. हे झालं माझं थेरॉटिकल स्टेटमेंट, थेरॉटिकल कपॅसिटी ऑफ द बाईक, थेरॉटिकल ऍव्हरेज ऑफ द बाईक. ठीक आहे. परंतु ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला तेवढा ऍव्हरेज मिळतो का, नाही मिळत. ती आहे तुमची इफेक्टिव्ह फील्ड कपॅसिटी, किंवा याला म्हणतात ऍक्च्युअल फील्ड कपॅसिटी. लक्षात, थिअरीमध्ये तर आपण खूप काही म्हणतो की मला 100 मार्कांचा पेपर लिहिलेला आहे, मला 100 पैकी 100 पडतात. ऍक्च्युअल मध्ये तेवढे आपल्याला पडतात का, नाही पडत. ऍक्च्युअल मध्ये आपल्याला किती पडतात, कमी पडतात. तुमची जी मोटर बाईक आहे, मोटर बाईक 60 किलोमीटर प्रति लिटरचा ऍव्हरेज देते, परंतु जेव्हा तुम्ही 1 लिटर गाडी पेट्रोल टाकता आणि गाडीला जेव्हा तुम्ही पळता, तेव्हा ती ऍक्च्युअल तेवढा देते का, नाही देत. ती कितीचा देईल, ते 50 चा ऍव्हरेज देईल, 55 चा देईल, 60 ऍक्युरेट ऍक्युरेट देतच नाही. लक्षात. तसंच तुमचं जे इम्प्लिमेंट आहे, ते इम्प्लिमेंटची क्षमता, त्याला म्हणतात फील्ड कपॅसिटी. आणि इम्प्लिमेंट आपण कशावर चालवणार आहोत, फील्डवर चालवणार आहोत. इम्प्लिमेंटची क्षमता काय आहे, एका हेक्टरला एका तासामध्ये ते इम्प्लिमेंट किती वेळ लावेल, किती वेळात ते इम्प्लिमेंट एका तासामध्ये एका हेक्टर लँडवर फरो तयार करेल, त्याला म्हणतात त्याची क्षमता. आता जर तुम्ही ही इम्प्लिमेंट परचेस करत असाल तर तुम्हाला सांगण्यात येईल की नाही 2 तासात हे इम्प्लिमेंट तुमचं 1 हेक्टर लँड प्लो करते. हे झालं थेरॉटिकल फील्ड कपॅसिटी. कपॅसिटी म्हणजे त्याची क्षमता. ते इम्प्लिमेंट वर फील्ड, फील्ड वर ते इम्प्लिमेंट चालवण्याची त्याची क्षमता. इट इज द रेट ऑफ फील्ड कव्हरेज ऑफ द इम्प्लिमेंट, म्हणजे इम्प्लिमेंट 1 हेक्टर लँड जर असेल तर त्याचा किती वेळात कव्हरेज करेल, बेस्ड ऑन 100% ऑफ टाइम ऍट रेटेड स्पीड. त्याचा स्पीड कॉन्स्टंट ठेवायचा अँड कव्हरिंग ऑफ इट्स रेटेड विड्थ. त्याची विड्थ तुम्हाला कॉन्स्टंट ठेवावं लागेल, त्याचा स्पीड तुम्हाला कॉन्स्टंट ठेवावा लागेल, तर त्याची जी क्षमता निघेल ती झाली थेरॉटिकल फील्ड कपॅसिटी. दुसरं आहे इफेक्टिव्ह फील्ड कपॅसिटी. इफेक्टिव्ह फील्ड कपॅसिटी म्हणजे इट इज द ऍक्च्युअल एरिया कवर्ड बाय द इम्प्लिमेंट बेस्ड ऑन टोटल कॅन कन्झ्युम अँड विड्थ. इम्प्लिमेंटची विड्थ किती आहे, तर विड्थ तुम्हाला दाखवतो मी याच्यामध्ये. विड्थ क्रायटेरिया तुमच्या लक्षात येणार नाही. सपोज हे मोल्डबोर्ड आहे, या मोल्डबोर्डला हे 3 बॉटम लावलेले आहेत, तर ही एका बॉटम पासून तर दुसऱ्या बॉटम पर्यंत हे जे डिस्टन्स आहे, हे झालं तुमचं विड्थ ऑफ द इम्प्लिमेंट, टोटल टोटल विड्थ. लक्षात, इथून स्टार्ट होते, ही विड्थ झाली. ओके. आता ऍक्च्युअल फील्ड कपॅसिटी म्हणजे काय, की तुमचं जे इम्प्लिमेंट आहे ते ऍक्च्युअली किती एरिया कव्हर करते बेस्ड ऑन द टोटल टाइम कंझ्युम आणि इम्प्लिमेंटची विड्थ. दुसऱ्या उदाहरणाच्या भाषेत झालं तर तुमची जी गाडी आहे, तुमची 2 व्हीलर तुम्ही जी परचेस केलेली आहे, जेव्हा तुम्ही 1 लिटर पेट्रोल टाकून तिला पळवता, तेव्हा ऍक्च्युअली तिने कितीचा ऍव्हरेज दिलेला आहे, ती झाली तुमची ऍक्च्युअल फील्ड कपॅसिटी ऑफ दॅट पेट्रोल ऑफ दॅट बाईक. ठीक आहे. ऍक्च्युअल फील्ड, आता त्याला फील्ड कपॅसिटी नाही म्हणता येणार, ऍक्च्युअल ऍव्हरेज कपॅसिटी ऑफ दॅट बाईक. आता इम्प्लिमेंट आपण फील्ड वर चालवतो, म्हणून इफेक्टिव्ह फील्ड कपॅसिटी ऑफ दॅट बाईक. इफेक्टिव्हला आपण दुसरा पण शब्द वापरतो, ऍक्च्युअल फील्ड कपॅसिटी. दोघांचं मिनिंग एकच आहे, लक्षात ठेवा. इफेक्टिव्ह किंवा ऍक्च्युअल फील्ड कपॅसिटी दोघांचं नाही. काही बुक मध्ये ऍक्च्युअल शब्द आलेला आहे, काही बुक मध्ये इफेक्टिव्ह शब्द आला, दोघांचं म्हणून एकच आहे, काही फरक नाही. ओके. हे थेरॉटिकल झालं. थेरॉटिकल सांगणार की इम्प्लिमेंट 2 तासात कव्हर करणार, जर त्याची वीड तेवढी एवढा स्पीड याचा ठेवला, तर ऍक्च्युअल मध्ये तेवढा ऍक्च्युअल एरिया कव्हर होत नाही बेस्ड ऑन टोटल कॅन कंझ्युम अँड इट्स विड्थ. फील्ड एफिशियन्सी म्हणजे काय,
इफिशियंसी हा कधी कशाचा रेशोज असतो? इफिशियंसी इज ऑलवेज बी अ रेशो. इफिशियंसी का हा कशाचा तरी रेशो असतोच. कशाचा रेशो? जेव्हा तुम्हाला कोणत्याही टर्मिनॉलॉजी मध्ये इफिशियंसी शब्द येईल तर समजून घ्यायचं, इफिशियंसी इज ऑलवेज अ रेशो ऑफ समथिंग. ओके, इफेक्टिव्ह फील्ड कॅपॅसिटी, फील्डची फील्ड इफिशियंसी जर मला काढायचं असेल तर इट इज द रेशो ऑफ इफेक्टिव्ह फील्ड कॅपॅसिटी अँड थेरॉटिकल फील्ड कॅपॅसिटी एक्सप्रेस इन परसेंटेज. फील्ड इफिशियंसी एन एस एफ एस ने इंडिकेट करतात. हा रेशो आहे कशाचा? ऍक्च्युअल फील्ड कॅपॅसिटी किंवा इफेक्टिव्ह फील्ड कॅपॅसिटी डिवाइड बाय थेरॉटिकल फील्ड कॅपॅसिटी मल्टीप्लाइड बाय 100. परसेंटेज मध्ये आहे म्हणून मल्टीप्लाइड बाय 100. इफेक्टिव्ह फील्ड कॅपॅसिटी, फील्ड इफिशियन्सी सी आपण काही ठिकाणी सी सॉरी इफेक्टिव्ह फील्ड कॅपॅसिटी एन ने इंडिकेट करतात, सॉरी फील्ड इफिशियन्सी एन ने इंडिकेट करतात. त्याचा हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा, फील्ड इफिशियन्सी हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. थेरॉटिकल फील्ड कॅपॅसिटीचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता या फॉर्म्युल्यावरून तुम्ही फील्ड इफिशियन्सीचा फॉर्म्युला काढू शकता. तर फील्ड इफिशियन्सी थेरॉटिकल फील्ड कॅपॅसिटी म्हणजे विड्थ इंटू स्पीड इंटू 10,000. ठीक आहे, आणि इफेक्टिव्ह फील्ड कॅपॅसिटी याला जर रिशफल मी केलं तर इफेक्टिव्ह फील्ड कॅपॅसिटी इज इंडिकेटेड बाय सफिक्स सी. इफेक्टिव्ह फील्ड कॅपॅसिटी आहे हा सफिक्स सी ने इंडिकेट करतात. इट इज इंडिकेटेड बाय सफिक्स सी. याला जर मी रिशफल केलं तर मला मिळते सी इज इक्वल टू, आता थेरॉटिकल फील्ड कॅपॅसिटीचा हा फॉर्म्युला मी घेतला, मल्टीप्लाइड बाय फील्ड इफिशियन्सी. थेरॉटिकल फील्ड कॅपॅसिटीला मी इकडे जर सरकवलं तर ही साइड मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार. ओके, इफेक्टिव्ह फील्ड कॅपॅसिटी इज इक्वल टू फील्ड इफिशियन्सी मल्टीप्लाइड बाय थेरॉटिकल फील्ड कॅपॅसिटी. इफेक्टिव्ह फील्ड कॅपॅसिटी इंडिकेटेड बाय सफिक्स सी. सी इज इक्वल टू थेरॉटिकल फील्ड कॅपॅसिटीचा हाचा हाच फॉर्म्युला मी लिहिला, मल्टीप्लाइड बाय फील्ड इफिशियन्सी. फील्ड इफिशियन्सी एन ने इंडिकेट केला. ओके, याला डिवाइडेड बाय 100 येणार. फॉर याच्यामध्ये दाखवलेला नाही, पण तो डिवाइडेड बाय 100 मध्ये येणार. इथे डिवाइडेड बाय तुम्ही 100 करू शकता. 100 फील्ड इफिशियन्सी पर्सेंटेज मध्येच असते, त्याच्यामुळे त्याला 100 इथे दाखवलेलं नाही. ओके, हे तीन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हा एक फॉर्म्युला तुम्ही नोट करून घ्या. इफेक्टिव्ह फील्ड कॅपॅसिटी इज इक्वल टू विड्थ इन मीटर इंटू स्पीड इन मीटर पर अवर डिवाइड बाय 10,000 मल्टीप्लाइड बाय फील्ड इफिशियन्सी. थेरॉटिकल फील्ड कॅपॅसिटी हेक्टर पर अवर इज इक्वल टू विड्थ मीटर मध्ये आहे, स्पीड मीटर पर अवर मध्ये आहे, डिवाइडेड बाय 10,000. आणि फील्ड इफिशियन्सी हा रेशो आहे इफेक्टिव्ह फील्ड कॅपॅसिटी आणि थेरॉटिकल फील्ड कॅपॅसिटीचा, किंवा थेरॉटिकल इफेक्टिव्ह फील्ड कॅपॅसिटी इज इक्वल टू थेरॉटिकल फील्ड कॅपॅसिटी मल्टीप्लाइड बाय फील्ड इफिशियन्सी. ड्राफ्टचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पॉवरचा फॉर्म्युला आहे वॅट मध्ये, पॉवरचा फॉर्म्युला एचपी मध्ये, आणि तुम्हाला ड्राफ्टचा फॉर्म्युला मी अगोदर बोललोच होतो. ड्राफ्ट इज इक्वल टू पी इंटू कॉस ऑफ थीटा. तोही तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हा ड्राफ्ट इज इक्वल टू पी इंटू कॉस ऑफ थीटा. ओके, हे सगळे फॉर्म्युले यू हॅव टू रिमेंबर. एका नोटबुक मध्ये याला लिहून घ्या वाटल्यास. खूप जरुरी फॉर्म्युले आहेत, महत्वाचे फॉर्म्युले आहेत. प्रॉब्लेम मध्ये आपण या फॉर्म्युल्यांचा युज करणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर व्हॉट डू यू मीन बाय सॉइल इन्वर्जन. सॉइल इन्वर्जन म्हणजे काय? एक्स वन मायनस एक्स टू डिवाइडेड बाय एक्स वन मल्टीप्लाइड बाय 100. एक्स वन म्हणजे काय? नंबर ऑफ विड्स बिफोर फ्लोइंग इन फिक्स एरिया, नंबर ऑफ विड्स आफ्टर फ्लोइंग इन फिक्स एरिया डिवाइड बाय नंबर ऑफ बिड्स बिफोर फ्लोइंग इन फिक्स एरिया मल्टीप्लाइड बाय 100. सॉइल इन्वर्जन म्हणजे काय? एक्स म्हणजे काय? नंबर ऑफ बिड्स बिफोर फ्लोइंग इन फिक्स एरिया. एखाद्या ठिकाणी तुम्हाला फ्लोइंग करायचं आहे तर त्याच्यावर विड्स, विड्स म्हणजे गवत, गवत किंवा जे एक्स्ट्रा मटेरियल आपलं क्रॉप सोडून उगवलेलं आहे शेतामध्ये, जे आपल्याला नको आहे ते, त्याची संख्या मायनस नंबर ऑफ बिड्स आफ्टर फ्लोइंग. फ्लोइंग केल्यानंतर जे बिड्स येतात त्याची संख्या डिवाइडेड बाय नंबर ऑफ बिड्स बिफोर फ्लोइंग मल्टीप्लाइड बाय 100.
त्याच्यानंतर सॉइल पल्वरायझेशन म्हणजे काय, इट इज द क्वालिटी ऑफ वर्क इन टर्म्स ऑफ सॉइल एग्रिगेट अँड क्लॉट साईज, इट इज मेजर बाय पेनेट्रोमीटर. ही पण फिलअप तुम्ही नोट करून घ्या, इट कॅन बी ऑलवेज आस्क इन द एक्झाम. सॉइल पल्वरायझेशन इज मेजर्ड बाय पेनेट्रोमीटर. पल्वरायझेशन करणे म्हणजे काय, स्मूथ करणे, पडताळणी करणे, ढवळणी करणे, स्मूथनेस आणणे. स्मूथनेस कसा आणायचा, इट इज द क्वालिटी ऑफ वर्क डन इन टर्म्स ऑफ सॉइल एग्रिगेट्स अँड क्लॉट साईज, म्हणजे तुमची जी सॉइल आहे त्या सॉइलला जे क्लॉट्स तयार होतात त्या क्लॉट साईज आणि अॅग्रिगेट्स मध्ये सॉइलचं रूपांतर करणे. तुमची जी जमीन आहे जेव्हा तुम्ही त्या जमिनीला फ्लो चालवता तेव्हा त्या जमिनीवरून काय निघते, सॉइल निघते ढेकळांच्या स्वरूपात, जमिनीचे ढेकूळ ढेकळं बाहेर पडतात. ते ढेकळाची साईज त्याला तुम्ही परत स्मूथ करता अॅग्रिगेट्स. हे जे वर्क होते त्या वर्कला सॉइल पॉलरायझेशन म्हणतात. इट इज द क्वालिटी ऑफ वर्क इन टर्म्स ऑफ सॉइल एग्रीगेट अँड क्लॉट साईज, इट इज मेजर्ड बाय पेनेट्रोमीटर. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघू ॲनिमल ड्रॉन एमबी फ्लो. सो ॲनिमल ड्रॉन एमबी फ्लो, जे फ्लो तुमच्या अॅनिमलच्या साह्याने चालवले जातात त्याला म्हणतात ट्रॅडिशनल, त्याला म्हणतात ट्रॅडिशनल. ट्रॅडिशनल आणि जे ट्रॅक्टरच्या साह्याने चालवले जातात त्याला म्हणतात मेकॅनाइज. मेकॅनाइज ट्रॅडिशनल फार्मिंग, मेकॅनाइज फार्मिंग. ट्रॅडिशनल फार्मिंग म्हणजे जुन्या पद्धतीने जी शेती केली जात होती ती, मेकॅनाइज फार्मिंग म्हणजे ट्रॅक्टरच्या साह्याने जी शेती केली जात होती. तर पहिले ट्रॅक्टर नव्हते, मग अॅनिमलच्या साह्याने जे फ्लो चालवत होते त्याला म्हणतात अॅनिमल ड्रॉन एमबी फ्लो. कॉम्पोनंट सेम राहणार, सगळं सेम राहणार, फक्त याला दोन बैल जोडीच्या साह्याने खेचल्या जाणार अॅनिमल फ्लो. पार्ट तेच, शेअर, मोल्ड बोर्ड, लँडसाईड, फ्रॉग, बीम, स्टँडर्ड. ठीक आहे, आता इथे स्टँडर्ड शब्द वेगळा तुम्हाला दिसत आहे. स्टँडर्ड म्हणजे काय, इट इज द पार्ट कनेक्टिंग द सॉइल कटिंग युनिट ऑफ इम्प्लिमेंट टू द बीम टू विच द फ्लो बॉटम अँड हँडल इज अटॅच. म्हणजे आता हा जो पूर्ण पोर्शन तुम्हाला दिसतो याला म्हणतात बॉटम. एवढा हा आहे तुमचा बीम. बॉटम आणि बीमला कनेक्ट करणारा हा जो मधला पोर्शन आहे इट इज कॉल्ड एज स्टँडर्ड, याला म्हणतात स्टँडर्ड. हा जो पोर्शन तुम्हाला दिसतो इट इज कॉल्ड एज स्टँडर्ड. बॉटम आणि बीमला कनेक्ट करणारा जो पोर्शन आहे इट इज कॉल्ड एज स्टँडर्ड. ठीक आहे, बाकी कॉम्पोनंट सेम, बाकी फंक्शन सेम, सगळं सेम, रिपीट करण्याची गरज नाही. गेज व्हील म्हणजे काय, हे तुम्हाला मागे मी तुम्हाला फ्लो ऍक्सेसरीज मध्ये दाखवलं होतं. इट इज ऍक्सिलरी व्हील व्हिच इज यूज टू मेजर द डेप्थ ऑफ फ्लोइंग अँड इट इज युजली इन हँगिंग पोझिशन. हे हँगिंग पोझिशन मध्ये लावल्या जाते आणि तुमची जी फरो कट होते ती फरो या लेवलमध्ये तुमची फरो कट होईल. ठीक आहे, तर या लेवलला ती घासेल. ठीक आहे, आणि हे फ्लो जर असं तिरप झालं तर हे आतमध्ये जाईल. ओके, आणि खाली जर गेलं तर हे हा गॅप खूप वाढेल. त्याच्यावर तुम्ही अंदाज लावून घ्यायचा की आपलं फ्लोईंग स्ट्रेट लाईन मध्ये सुरू आहे का नाही, याला म्हणतात गेज व्हील. त्यानंतर आपण बघू टाइप्स ऑफ मोल्ड बोट फ्लो, अॅनिमल ड्रॉन मोल्ड बोट फ्लो. अॅनिमल ड्रॉन मोल्ड बोट फ्लो आणि मोल्ड बोट फ्लो ट्रॅक्टर ड्रॉन जे असले तर त्याचे पण हेच टाइप्स आहेत, दोघांचे टाइप सेमच आहेत. आता मोल्ड बोट फ्लो चे टाइप्स आणि मोल्ड बोटचे टाइप्स दोघांमध्ये फरक आहे. इथे सर्वांचं कन्फ्युजन जास्त प्रमाणात होते, इथे सर्वांचं कन्फ्युजन खूप जास्त प्रमाणात होते. असा जर मी प्रश्न विचारला व्हॉट आर द टाइप्स ऑफ मोल्ड बोट तर तुम्ही हे लिहून टाकता, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मोल्ड बोट फ्लो तर तुम्ही मागचा आन्सर लिहून टाकता. मोल्ड बोर्डच्या पुढे जर फ्लो शब्द आला तर हे लिहायचे, नुसतं मोल्ड बोर्ड जर शब्द आला तर जनरल पर्पज स्टबल सॉड आणि स्लॅट. अॅनिमल ड्रॉन मोल्ड बोर्ड किंवा ट्रॅक्टर ड्रॉन मोल्ड बोर्ड दोघांचे टाइप्स एकच आहे. अॅनिमल ड्रॉन मोल्ड बोर्ड जर फ्लो जर तुम्हाला विचारलं तर इट कॅन बी डिवायडेड इन टू टाइप्स, फिक्स टाइप, वन वे टाइप, रिव्हर्सिबल ऑर टू वे टाइप. एक मिनिट, thank you.
हेलो सो एनिमल ड्रोन एमबी फ्लो एंड ट्रैक्टर ड्रोन एमबी फ्लो इट कैन बी कैटराइज इनटू सेम टाइप कैटेगरी पहले फिक्स टाइप वन वे एंड दूसरा रिवर्सिबल और टू वे वन वे म्हणजे जो एका डायरेक्शनला जातो टू वे म्हणजे दोन्ही डायरेक्शनला जाता येते फिक्स टाइप मोलबोर्ड फ्लो म्हणजे काय आता हा जो मोलबोर्ड फ्लो तुम्हाला दिसतो हा फिक्स टाइप मोलबोर्ड फ्लो आहे वन वे फ्लो थ्रोज द फरो स्लाइस टू वन साइड ऑफ डायरेक्शन एंड इट कॉमनली यूज एव्हरीवेअर इट मे बी लॉन्ग बीम टाइप आता हा जो फ्लो आहे हा फ्लो या दिशेला सॉइल फ्लो थ्रो करेल या दिशेला सॉइल थ्रो करेल जेव्हा हा याला आपण टर्न करू तर ही बाजू या दिशेला जाईल या दिशेला सॉइल थ्रो करेल अलक्ष तुमचे याला म्हणतात वन वे किंवा फिक्स टाइप मोलबोर्ड फ्लो कॅन बी थ्रो टू द वन साइड ऑफ डायरेक्शन तो एका साइडला सॉइल थ्रो करतो टू वे किंवा रिव्हर्सिबल म्हणजे काय रिव्हर्सिबल एमबी फ्लो म्हणजे काय तुम्हाला दाखवतो मी डायग्राम दाखवतो हे जे इमेज तुम्हाला दिसते डायग्राम मध्ये हा फ्लो तुम्हाला दिसतो डायग्राम मध्ये सो इट इज कॉल्ड एज रिव्हर्सिबल एमबी फ्लो याला म्हणतात रिव्हर्सिबल एमबी फ्लो कारण याला दोन बॉटम आहेत याला तीन बॉटम आहेत तीन बॉटम वरते आहेत आणि तीन बॉटम खाली आहेत ओके आणि दोन्ही बॉटमची डायरेक्शन जी आहे ही वेगळी आहे दोन्ही बॉटमची डायरेक्शन ही वेगळी आहे साहेब तुला तुम्हाला दुसरे डायग्राम दाखवतो हे ट्रॅक्टरला अटॅच ओके वन बटनची डायरेक्शन इन टू बटनची डायरेक्शन याच्याशी रिलेटेड आपण एक व्हिडिओ बघू म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला एक छानसा अंदाज येऊन जाईल की रिव्हर्सिबल एमबी फ्लो कसं वर्क करते सो आय विल शो यू वन व्हिडिओ रिगार्डिंग दॅट हे झाले तुमचे रिव्हर्सिबल एमबी फ्लो तुम्ही सर्वांनी बघितलेलंच असेल याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतो वन सेकंड I will share you one screen regarding that. So look at carefully. Screen this day, Sarvanna? Yes, sir. Okay, so I will share you one video of reversible MB flow. जगतजीत ग्रुप के कृषि यंत्रों की श्रृंखला में अगला जो हमारा कृषि यंत्र है वो रिवर्सिबल एमबी प्लाव है इसकी वीडियो इसका जो वर्किंग है वो हमने आपको दिखाया है वो आप वीडियो में आगे भी देखेंगे कई किसान भाई ऐसे हैं जो धान के बाद गेहूं की खेती नहीं करते या तो वो गन्ना लगाते हैं या फिर वो आलू की फसल को लगाते हैं तो उसके लिए रिवर्सिबल एमबी प्लाव बहुत ही उपयोगी है और बहुत ही जरूरी बन जाता है एमबी प्लाव की अगर खासियत या विशेषताएं बताएं तो इसकी गहराई करीब करीब 1.5 फुट तक है और ट्रैक्टर पे कोई लोड नहीं है जो हमने इसमें ट्रैक्टर इस्तेमाल किया है वो भी कोई बहुत ज्यादा बड़ा हमने इस्तेमाल नहीं किया है रिवर्सिबल एमबी प्लाव की बोरोन स्टील की बात करें तो देखो अभी हमने इस पे जो वर्किंग की है इसके बाद इसमें जो शाइनिंग आई है ये बोरोन स्टील की पहचान है इसमें जो सबसे जरूरी है वो है इसकी सेटिंग इसकी एडजस्टमेंट बहुत से किसान भाइयों को ये दिक्कत आती है परेशानी आती है कि भी इसकी हमें एडजस्टमेंट में दिक्कत आ रही है कम लग रहा है या इसकी वर्किंग प्रॉपरली नहीं हो रही तो उसके लिए सबसे जरूरी है आप ऑपरेटर मैनुअल को बहुत अच्छी तरह से पढ़ें और इसकी आपको हमारी तरफ से वीडियोस भी मिल जाती हैं आप फील्ड पे निगाह मार सकते हैं ये हमने 1 एकड़ का प्लॉट बिल्कुल तैयार कर दिया है
अब किसान भाई इस पे रोटावेटर भी चला सकता है, कल्टीवेटर भी चला सकता है, कृषि यंत्र कह सकते हैं जो आपके बहुत काम आएगा। धन्यवाद। हे जे चॅनल्स तयार झालेले आहेत हे चॅनलला फरो म्हणतात। आता फरो म्हणजे एकदम नाली व्ही शेप एकदम ॲक्युरेट चॅनल नाही तयार होणार, कारण फील्डची सॉइल आहे ही सॉइल परफेक्टली चॅनल त्याच्यामध्ये नाही, पण आपण एक त्याला कॅनल म्हणून कन्सिडर केलेलं आहे, हे चॅनल झालेला म्हणतात फरो। म्हणजे चॅनलमधून जे माती बाहेर पडली त्याला म्हणतात फरो स्लाइस, आणि त्याच्यामध्ये हे जे तुम्हाला हे जे सॉइल म्हणतात ॲग्रिगेट्स आणि क्लॉट्स। ओके, आता तुमचं मूलभूत फ्लोर हे फरो स्लाइस टर्न करते, आणि जे आता हे गव्हाच्या शेतीमध्ये यांनी डायरेक्ट चालवलेलं आहे, तर जे गव्हाचं जे थोडंसं राहिलेलं आहे स्टबल, ते स्टबल पास सॉइलमध्ये बरीट केलं जाऊन राहिलं ऑटोमॅटिक। हे बघा, ही गवत आहे, इथे गव्हाचं गवत आहे, ते सॉइलमध्ये ऑटोमॅटिक बरीट केलं जातं। हे चॅनल तयार होऊन राहिला, इथे दिसतं तुम्हाला, याला म्हणतात फोरो। This is called as furrow. ट्रॅक्टरला जेव्हा तुम्ही पलटी मारता, दुसऱ्या ट्रीपमध्ये जर तुम्हाला एका डायरेक्शनला पाहिजे असेल तर तुम्ही त्याला 360 degree मध्ये फिरवायचं आणि परत चालवायचं। प्यारे किसान भाई, लीजिए आपका अपना नन्हा दोस्त कृषि राज, देखने में छोटा पर काम। आता ट्रॅक्टरला ट्रिप पलटी मारायची आहे, त्याला फिरून घ्यायचं। जर ज्या दिशेने तुम्ही फ्लोईंग केली असेल त्या दिशेला तुम्हाला जर सॉइल थ्रो करायची असेल तर ट्रॅक्टरला 360 degree मध्ये फिरवायचं। नॉर्मल फ्लो जर तुम्ही वापरला तर सॉइल थ्रोईंगचे डायरेक्शन चेंज होऊन जाईल। आला का तुमच्या अशा ठिकाणी हा रिव्हर्सिबल एनडी फ्लो जास्तीत जास्त यूज केला जातो। हा झाला तुमचा रिव्हर्सिबल एनडी फ्लो, ठीक आहे। त्याचं डिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये दिलेलं आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही युट्यूबवर याचे अजून भरपूर व्हिडिओज आहेत, ते तुम्ही स्वतः पण बघू शकता सर्च करून। त्याच्यामध्ये एवढं कठीण नाही आहे, तुमच्या ट्रेनिंगमध्ये पण हा थोडासा पोर्शन तुमचा झालेलाच असेल, ठीक आहे। एवढं कठीण नाही आहे, एकदम सिम्पल आहे, फक्त आपल्याला थोडंसं लक्ष देऊन वाचायचं आहे। इट इज अ मोल्डबोर्ड फ्लो व्हिच टर्न द फरो स्लाइस टू द राईट ऑर लेफ्ट साइड ऑर डायरेक्शन एज रिक्वायर्ड। तुम्ही राईट किंवा लेफ्ट हँड साइडला पण थ्रो करू शकता तुम्हाला जसं पाहिजे। द फ्लो हॅज टू सेट ऑफ अपोज बॉटम, अपोज बॉटम म्हणजे वरचा आणि खालचा, दोन्ही अपोज बॉटम आहेत। ऑल फरो कॅन बी टर्न टुवर्ड द सेम साइड ऑफ फील्ड युजिंग वन बॉटम फॉर वन डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हल अँड अदर बॉटम ऑन रिटर्न ट्रिप। द टू सेट ऑफ बॉटम आर माउंटेड, दे कॅन बी रेज ऑर लोअर इंडिपेंडेंटली आर रोटेड अलॉंग द ऍक्सिस। टू वे फ्लो हॅव ऍडव्हान्टेजेस दॅट दे कॅन नायदर अपसेट द स्लोप ऑफ लँड नॉर लिव्ह द डेड फरोज ऑफ ब्लॅक फरोज। ब्लॅक फरोज म्हणजे जिथे फरोज तयार होत नाही, काही काही ठिकाणी काय होते फरो तयार होत नाही आणि एक स्ट्रिप राहून जाते, तर ते प्रॉब्लेम्स याच्यामध्ये येत नाहीत। दिस टाईप ऑफ फ्लो इज सुटेबल फॉर टेरेस लँड ऑफ हिली ट्रॅक, इट इज युजफुल फॉर फ्लोईंग इरिगेटेड लँड अँड ऑल्सो इट डज नॉट लिव्ह द बॅक फरोज आर डेड फरो इन द फील्ड। डिसएडव्हान्टेजेस ऑफ दिस फरो इज दॅट इट इज हेवियर अँड एक्सपेन्सिव्ह एज कम्पेअर टू वन वे फ्लो। आता काही स्टुडंट असे आन्सर देतात की बा खालचे जर फरो खराब झाले तर वरचे बॉटम तुम्हाला यूज केल्या जातात, त्यासाठी ते दिलेले असतात, तर ते स्टेपनी नाही आहेत की एक टायर खराब झाला तर दुसरा टायर आपण वापरू।
त्याचा यूज दोरीसा डायरेक्शनला थ्रो करायचा असेल तर होतो. त्याच्यानंतरचा लास्ट टाइप जो आहे तो आहे टर्न वेस्ट फ्लो. टर्न वेस्ट फ्लो हा अॅनिमल ड्रॉन फ्लो आहे, भले रिवर्सिबल एमबी फ्लो नव्हता. तर त्याच्यामध्ये हा अॅनिमल ड्रॉन एमबी फ्लो हे गेज व्हील आहे आणि हे तुम्हाला एक बॉटम दिलेला आहे. तर तुम्ही एका ट्रीप मध्ये याला सरळ चालवायचं, एका ट्रीप मध्ये याला सरळ चालवायचं आणि याला परत पलटून या दिशेने जर तुम्हाला न्यायचं असेल त्याला तुम्हाला असं फिरवा लागेल. आता हा जो अँगल झाला हा फिरवण्याचा, हा झाला तुमचा 180 डिग्री. 180 डिग्री मध्ये अँगलला तुम्ही याला फिरवलं तर ही बाजू या दिशेला येणार, मग ही सॉइल या बाजूला थ्रो करणार, यावेळेस या बाजूला थ्रो करणार, एकदा राईट हँड साईडला थ्रो करणार, एकदा लेफ्ट हँड साईडला थ्रो करणार. मग तुम्हाला दोन्ही राईट हँड साईडला जर पाहिजे असेल तर याला 180 डिग्री मध्ये फिरवायचं आणि इथे तुम्हाला एक कडी दिसते, या कडीने याला अशी पलटी मारायची, इकडे हाताने पलटवायचं आणि इकडे ठेवून द्यायचं. त्याला म्हणतात टर्न वेस्ट फ्लो 180 डिग्री. हा लक्षात तुमच्या. आता हा फ्लो नॉर्मली युज केला जात नाही, हा जुन्या काळामध्ये युज केला जात होता. याला हाताने उचलायचं अशी पलटी मारून द्यायची त्या बाजूला, ठीक आहे. देर आर सम रिवर्सिबल फ्लो विच आर सिंगल बॉटम सच एज अरेंजमेंट दॅट वन बॉटम इज चेंज फ्रॉम राईट हँड साईड टू लेफ्ट हँड साईड बाय रोटेटिंग इट थ्रू. वन सेकंड. By rotating it approximately 180 degree about the longitudinal axis. This type of flow is called as turn waste flow. While moving in one direction, the flow through the soil in one direction at return trip. Return trip म्हणजे तुम्ही त्याला पलटी मारायचं या दिशेला. The direction of flow is changed. Thus, the flow starts throwing the soil in same direction as before. This flow is capable of turning the furrow either to the right or left side. जसं आपल्याला पाहिजे तसं आपण करू शकतो त्याला, जसं पाहिजे तसं आपण त्याला थ्रो करू शकतो. ओके, तर हे झालं तुमचं एमबी फ्लो. फ्लो बद्दल जो वरचं फोर्सेस ऍक्टिंग ऑन टिलेज इम्प्लिमेंट हा टॉपिक आपण नंतर बघू. याची एक पीडीएफ नोट्स मी तुमच्या गुगल क्लासरूम वर शेअर केलेली आहे, तुम्ही बघून घ्या. याच्या रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही त्याचे युट्यूबवर लागेल तेवढे व्हिडिओज आहेत, एमबी फ्लोचे व्हिडिओज आहेत, त्याच्यानंतर फरो फ्लोईंग कसं करते त्याचे व्हिडिओज आहेत. लक्षात लागेल तेवढे व्हिडिओज तुम्ही त्याच्यामध्ये सर्च पण करू शकता, बघू पण शकता. वाटल्यास तुम्हाला एक लिंक तुम्हाला मी पाठवून देईल, लिंक वर तुम्ही जाऊन पण व्हिडिओ बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात तुमच्या. तर चालेल, अशा पद्धतीने आपला एमबी फ्लोचा पूर्ण टॉपिक हा एंड झालेला आहे. नेक्स्ट लेक्चर पासून आपण डिस्फ्लो वर जाऊ. डिस्फ्लो म्हणजे काय, डिस्फ्लोचे ऍडव्हान्टेजेस काय, डिसऍडव्हान्टेजेस काय, त्यानंतर डिस्फ्लोचे टाइप्स कोणते, त्याच्यानंतर डिस्फ्लोचे ऍडजस्टमेंट कसं काय, दिस इज अवर सेकंड टॉपिक. ओके, तर एमबी फ्लो हा थोडासा डीप आणि जास्त मोठा होता त्यामुळे त्याला थोडासा एवढा वेळ लागला, ठीक आहे. तर चालेल, आपलं लेक्चर आता 11 वाजत आलं. नियर अबाउट यू हॅव टू कंटिन्यू युअर सेकंड लेक्चर, सो वी विल स्टॉप अवर लेक्चर नाव. सो देर आर आय विल लॉक द मीटिंग नाव. देर आर 43 कॅन्डिडेट, सो श्रेयस टेक अटेंडन्स ऑफ 43 कॅन्डिडेट ओनली. आणि ऋतुजा गायकवाड तुम्ही वायवा दिलेला नाहीये. हॅलो ऋतुजा गायकवाड. यस सर. तुम्ही वायवा अटेंड केलेला नाहीये सर. त्या दिवशी मला वॅक्सिन घ्यायची होती आणि ना माझ्या मोबाईल वर पाणी पण पडलं होतं. हा ते मी रिझन पण तुम्ही सांगितले पण नाही ते रिझन मला. ते रिझन आता विचारल्यावर तुम्ही सांगून आले. तुम्हाला पास व्हायचं आहे का फेल व्हायचं आहे मला सांगा तुम्ही.